हॅलो एवरीवन आज आपण बनवतोय विशाखास किचनमध्ये शाबुदाना वडा एकदम झटपट आणि सोपी होणारी रेसिपी आहे आणि परफेक्ट वडा होतो फुटत नाही किंवा सारण कमी जास्त होणार नाही अशा प्रकारे आहे तर सगळ्यात आधी आपण बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहेत बटाटे बॉईल करून झालेत आणि शाबुदाना भिजत घातला आहे सात ते आठ घंटे किंवा रात्रीच भिजायला ठेवा आणि शेंगदाणे जे आहेत ते बटाट्यापेक्षा थोडेसे कमी घ्यायचे शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत आता हिरवी मिरची लसण आणि कोथिंबीर त्याची पेस्ट करून घेऊयात जाडसर थोडीशी आणि बटाटे जेव्हा आपण बॉईल करतो कुकरला दोन ते ती तीन सिट्या करून घ्यायच्यात आणि कुकरमधनं काढून थंड होऊ द्यायचे आहेत बटाटे म्हणजे वडा एकदम परफेक्ट होतो वडा चिकट नाही होत किंवा फुटत नाही आता बटाटा मॅश करून घेतलाय एक चमच जिरे टाकलेत आपण केलेली हिरव्या मिरची लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे आता शाबुदाना टाकून घेऊया शाबुदाना पण छान भिजला पाहिजे भरपूर पाणी टाकून ठेवायचं आहे सात ते आठ घंटे आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं जसं लागेल तसं घ्या आणि चवीपुरतं मीठ घेऊयात आता आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं सारण एकसार कर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे वडे एकदाच बनवून ठेवायचे हाताला पाणी लावायचे प्रत्येक वेळेस किंवा हात धुवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित वडे होतात चिटकत वगैरे नाहीत एकदम परफेक्ट वडा होतो टम फुगतात आणि मधामध्ये पण कच्चा वगैरे राहत नाही आणि बऱ्याच जणांचे तेलात सोडल्याच्यानंतर फुटतात वडे त्यासाठी गॅस कमी नाही करायचा तेल आपण एकदम गरम करायला ठेवायचे फुल गॅस करून जेव्हा आपण वडा टाकतो तेव्हा आणि सतत हलवायचं नाही त्या वड्यांना एकदा टाकलं की दुसरा टन मारायचा बस जास्त आपण हलवलं की वडे तुटतात आणि गॅस कमी केला तेल गरम नसलं तेव्हा पण तुटतात अशाच प्रकारे सर्व वडे तळून घेऊयात आता त्याची चटणी बनूयात आपण दह्याची वड्यासोबत खायला दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसण कोथिंबीर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे ही चटणी वड्यासोबत खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चटणी बी रेडी झाली आपली आणि वडे पण झालेत बघा खूप छान झालेत एकदम छान तम्बुगलेत बघा आतमध्ये पण एकदम व्यवस्थित झालेत नवनवीन रेसिपीसाठी विशाखा चॅनलला नक्की भेट द्या परत भेटू एक नवीन व्हिडिओ सोडून